आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नेहमीच गजबजलेल्या सांगलीत शुकशुकाट, भाजी मंडई, कापडपेठ, स्टँड परिसर, गणपती मंदिर परिसरात भयकंपित करणारी शांतता. नेहमीच गजबजलेल्या सांगलीत सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. संपूर्ण शहरात कमालीची शांतता पसरली आहे. काँग्रेस भवन, राम मंदिर चौक, स्टँड परिसर, भाजी मंडई, कापडपेठ, व्यापारी पेठ आणि गणपती मंदिर संपूर्ण शटर लॉक असल्याचे दिसून येते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वज्रधारीच्या टीमने सांगली शहरातल्या लॉकडाऊनचा आढावा घेतला. तर पाहूया काय आहे सांगलीची स्थिती. आज आपण सांगलीचं आराध्य दैवत गणपतीच्या दारात आलो. खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज अख्खं सांगलीचं पूर्ण चिडीचुप आहे. माणसावर संकट आलं की माणूस परमेश्वराच्या दारात येतो. गणपतीला तर खास करून विघ्नहर्ता म्हटलं, दुःखहर्ता म्हटलं. त्या दुःखहर्त्याच्या त्या विघ्नहर्त्याच्या दारात आज आपण आलो. आज या विघ्नहर्त्याची नगरी अखंड सामसूम आहे. आम्ही आज राम मंदिर चौकात गेलो, स्टँड परिसरात गेलो, झुरीलाल चौकात गेलो, भाजी मंडईत गेलो. सगळीकडे माणसांची पूर्ण माणसांचा शुकशुकाट आहे. मधूनच एखादी पोलीस गाडी येते सायरन वाजवत, तो पोलीस गाडीचा सायरन काळजाचा थरका पुरवणारा वाटतो आहे. असं पूर्ण सांगली शहर सगळं जागच्या जागी ठप्प. ही व्यापारी पेठ, इथं नेहमीच माणसांची वर्दळ असते. ही वेळ माणसांच्या वर्दळीची आणि गर्दीची.
आज ही पूर्ण व्यापारी पेठ पूर्णपणे शांत, इथली निरव शांतता मनाला काळी चिरणारी आहे, मनाला भीती वाटणारी शांतता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र असे स्मशान शांतता दिसून येते. ही भीती वाटणारी शांतता अजून किती काळ चालणार, अजून किती दिवस हे वातावरण असणार, असा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. मी हरविष्णु कदम, सांगलीचा नागरिक पण आहे, सांगली महानगरपालिकेत पण आहे आणि मी आत्ताच्या सेवेमध्ये पण असून आता हा परिसर गणपती मंदिर पूर्णतः गजबजलेला, ही गणपतीपेठ बाजारपेठ पूर्णतः फुललेली असते, कायम आनंदी सर्व नागरिक असतात. त्याचप्रमाणे सुखासमाधानानं आणलेली आहे आमची सांगली, पण करोना आल्यामुळे संपूर्ण भकास झालेली आहे आणि हा करोना संपुष्टात यावा, पळून जावं आणि सर्व नागरिकांनी शांततेने घरात राहून हा करोना पळवून लावावा, हीच गणपतीचरणी प्रार्थना आहे. 2006 पूर जे येऊन गेला त्याच्यापेक्षा हे वातावरण गंभीर झालेलं आहे करोनाच्या बाबतीत. आणि जसं गणपती मंदिर जे गजबजलेलं दिसायचं ते आता पूर्णपणे निवळल्यावणी दिसत आहे. हे आम्हाला पूर्ण जसं हे वाटायला आलं की त्याच्यापासून आम्हाला जरा हे व्हावं, मुक्तता व्हावी, करोना हा पूर्णपणे बरा व्हावा.